मिर्झेदिल मिशन हॉस्पिटलमध्ये जगातील सर्वात मोठी किडनी शस्त्रक्रिया पार पडली आहे. रुग्णाच्या किडनीतून 6.5 किलो वजनाची गाठ काढून रुग्णाला जीवदान दिले आहे. अडल्ट पॉलिसिस्टिक या किडनीच्या आजारामुळे कराड येथील 50 वर्ष वृद्धाला गेले 8 ते 10 वर्ष त्रास होत होता. 1 महिन्यापूर्वी हा विकार बळावला. या आजारामध्ये किडनीमध्ये पाण्याचे फुगे तयार होऊन किडनीचा आकार वाढत जातो. नेहमी किडनीचे वजन 150 ग्रॅम इतके असते, पण या रुग्णाची किडनी 40 पट मोठी म्हणजे 6.5 किलोची झाली आहे. मिर्झेतील ज्येष्ठ नेफ्रॉस्टिक डॉक्टर राजीव गांधी यांनी अचूक निदान केले. सांगली शहा हॉस्पिटलचे संचालक व मिशन हॉस्पिटलचे सहयोगी डॉक्टर निकेत कांती शहा यांनी सुमारे 4 तास प्रयत्न करून रुग्णाच्या किडनीतून गाठ काढली. आज रुग्ण बरा झाला असून मिशन हॉस्पिटल येथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. यापूर्वी अडल्ट पॉलिसिस्टिक आजाराच्या रुग्णाच्या किडनीतून 2 किलो वजनाची गाठ निघाल्याची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे. तसेच किडनीतून कर्करोगाची 5 किलोची गाठ काढल्याचे रेकॉर्ड आहे. या वृद्धाच्या किडनीतून गाठ काढलेली दोन्ही ऑपरेशनची रेकॉर्ड मोडीत काढले आहे. आज नाथालिपॉन ससे यांनी या गाठीची गिनीज बुक ऑफ द वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद व्हावी यासाठी पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. हा अनुवंशिक आजार असतो, याच्यामध्ये किडनीचा आकार खूप वाढतो, काही किडनी निकामी होत असते. पेशंटची किडनी दोन्ही निकामी झाल्या होत्या, त्यांना डायलिसिस सुरू होते, परंतु त्यांना बसता येत नव्हतं, उठता येत नव्हतं, चालता येत नव्हतं, कारण किडनीचा आकार फार मोठा होता. आणि ही शस्त्रक्रियेकडे खूप धोक्यात असतात, परंतु त्यांना त्रास एवढा होता की शस्त्रक्रिया करणं गरजेचं भाग पडलं. मी डॉक्टर निकेत शहा, मी मिशन हॉस्पिटलमध्ये युरॉलॉजिस्ट आहे आणि शहा हॉस्पिटल सांगली येथील मी चीफ युरॉलॉजिस्ट आहे. हा पेशंट हे कराडून आलेले आहेत, त्यांचं वय वर्ष 50 आहे आणि त्यांना मागील 10 वर्षापासून ॲडल्ट पॉलिसिस्टिक किडनी डिसीज नावाचा एक अनुवंशिक किडनीचा आजार आहे. त्याच्यामध्ये किडनी ही पूर्णपणे पाण्याच्या फुग्याने भरून त्याचा साईज वाढत जातो व हळूहळू ती निकामी होते. यांच्या केसमध्ये ही किडनी इतकी मोठी झाली होती की पेशंटला बसणं आणि खाणंसुद्धा डिफिकल्ट झालं होतं. सो आम्हाला ही किडनी काढण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. किडनी काढताना ही भयंकर गुंतागुंतीची सर्जरी आहे, कारण पेशंट पहिलं डायलिसिसवर आहे आणि ज्याच्यामध्ये रक्त पातळ करायची औषधं दिली जातात आणि ज्याच्यामुळं ऑपरेशन करणं हे अवघड होऊन जातं. दुसरी गोष्ट, ही किडनी इतकी मोठी असल्यामुळे ती जवळपासच्या सर्व महत्त्वाच्या अवयवांना चिकटलेली होती, म्हणजेच आतडी, फुफ्फुस आणि पोटातील महत्त्वाच्या रक्तवाहिन्या. तिथून ती सुट्टी करून काढणं हे गुंतागुंतीचं काम होतं. जगामध्ये आजपर्यंत ज्या किडन्या मोठ्या गाठी काढल्या गेल्या त्यात ही सर्वात मोठी 6.24 म्हणजे 6 किलो 240 ग्रॅम अशी त्याची वजनाची आहे आणि 40.5 सेंटीमीटर अशी त्याची लांबी आहे आणि पोटातला बराच भाग त्यांनी व्यापलेला होता.